नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की बंगाल चोपसागराच्या दक्षिण टोकला आणि उत्तर भारतामध्ये खास करून डब्ल्यूटीचा प्रभाव कायम आहे वातावरण बदलत आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण भारतात आणि महाराष्ट्रात तयार होऊ लागलं आहे आपण यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये ढगाळ प्रस्तीला सुरुवात झाली असून छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचा दक्षिणी भाग अमरावतीच्या काही भागामध्ये वाशिम हिंगोली परभणीच्या उत्तरेकडील भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर अहमदनगरचा दक्षिणी भाग धारासिव सोलापूर या सर्व विभागात हलकीशी ढगाळ परिस्थिती आज निर्माण झालेली होती तिकडे बघतो की पावसासनुकूल अशा प्रकारचे ढग बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेलासुद्धा जमा होऊ लागले आहेत त्याच वेळेस आपण बघतो पाकिस्तानमार्गे उत्तर भारतातसुद्धा पावसाचे ढग येत आहेत जे मॉडेलनुसार पाच तारखेला मध्य भारतावर पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग जमा होण्याची शक्यता आहे पण बघतो महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला हे ढग पोहोचतील सात तारखेला महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात याचा प्रभाव सुरुवात तिला दिसणार अशी शक्यता आहे प्रत्यक्ष पावसाचा प्रभाव हा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दिसण्याची शक्यता सात तारखेला आहे आठ तारखेला हे महाराष्ट्रात खास करून बुलढाणा जळगाव आणि अकोला जिल्ह्यात पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे हे वातावरण दहा तारखेला असण्याची शक्यता आहे अकरा तारखेपासून मात्र हा प्रभाव कमी होईल पुढे बारा तारखेपर्यंत विशेष वातावरण राहणार नाही आपण स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागामध्ये सहा तारखेला पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे ते वातावरण व्यापक प्रमाणात वाढण्याची शक्यता सात तारखेला आहे आठ तारखेलाही हे वातावरण महाराष्ट्रात कायम दाखवण्यात आलं आहे मात्र नऊ तारखेपासून हे वातावरण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र आपण बघतो की पुढे चौदा तारखेला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दिशेने विदर्भात पावसाची प्रश्न निर्माण होईल असा अंदाज तयार होतो आहे आणि ह्या विदर्भाच्या दिशेने वाढणारा पाऊस पंधरा तारखेलाही असणार आहे सोळा तारखेला पुन्हा मोठी पावसाची परिस्थिती बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण सतरा तारखेलाही बघतो आणि अठरा तारखेलाही बघतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा तारखेपासून पुढे पुन्हा एक मोठं पावसाचं प्रभाव निर्माण होणार आहे आणि हा म संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात याचा प्रभाव असणार आहे वेळेअभावी आपण व्हिडिओ थोडक्यात बनवणार आहोत वारेंची दिशा आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये उच्च दाबाच्या स्थितीमुळे बदलताना दिसते आहे दक्षिणी वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये वाढतो आहे त्याच वेळेस उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभावही वाढतो आहे आणि त्यामुळे पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल असा अंदाज आहे स्कायमेट असेल किंवा जी एफ एस मॉडेल असेल हे दोन्ही मॉडेल आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवत आहे त्याचबरोबर या मॉडेलनुसारसुद्धा बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे पुन्हा मार्चमध्ये मोठी पावसाची परिस्थिती चौदा तारखेनंतर जवळपास अठरा तारखेपर्यंत तयार होणार आहे आणि ह्या याचा प्रभाव मराठवाडा आणि विदर्भामध्ये असणार आहे त्यामुळे एकूणच बदलत्या हवामानाचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल कारण सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे गहू आणि हरभरे हे काढण्यासाठी आहेत शिवाय द्राक्ष बागतदारांची द्राक्ष सध्या पूर्णपणे जोरदार सीझन चालू आहे या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना या दृष्टीने काळजी घेण्याची गरज राहणार आहे बंगालच्या उपसागराच्या दिशेने हे वातावरण तयार होत असल्यामुळे वातावरणात खूप मोठा बदल आपल्याला जाणवणार आहे महाराष्ट्राच्या बाबतीत फक्त हवामान अंदाज बघणार आहोत आपल्याला उद्याही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जाणवणार आहे काही विभागात ती अधिक प्रमाणात असेल पाच तारखेनंतर देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दिसते आणि ही ढगाळ परिस्थिती मुंबईपर्यंत किंवा अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रभावी ठरेल असा अंदाज आहे कारण मध्य प्रदेशवर याचा प्रभाव आहे आणि उत्तर महाराष्ट्रातही प्रभाव आहे त्यामुळे पाच तारखेपासून याचा प्रभाव वाढत जाईल आपण बघतो सहा तारखेला मात्र प्रत्यक्ष पावसाची परिस्थिती निर्माण होताना दिसते नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला या जिल्ह्यावर याचा सुरुवातीला सहा तारखेला प्रभाव निर्माण होईल त्यानंतर हा प्रभाव पुढे वाढत जाऊन मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांवरही त्याचा प्रभाव तयार होणार आहे सोलापूर जिल्ह्यापर्यंत याची मजल जाणार आहे आपण एकूणच बघतो वातावरणात बदल होतो आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये कधीही पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी विचित्र परिस्थिती आहे आपण कालही बघितलं की सातारा त्यानंतर बारामती दौंड करमाळा या भागामध्ये त्यामुळे बीड जिल्ह्याच्या दक्षिणी भागामध्ये एकूणच परभणी हिंगोली वाशिम किंवा अगदी गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे हे वातावरण आपण बघतो सात तारखेला सकाळपासूनच प्रभावी ठरणार आहे त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक धुळे नंदुरबार म्हणजे जवळपास वि पश्चिम विदर्भ मराठवाडा या सर्वच विभागाचा सात तारखेला खूप प्रभाव पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सारखं हे सांगायचा प्रयत्न करतो आहोत की शेतकऱ्याने शे काढणीस आलेली पिकं काढण्याच्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे आणि हा सीजन क्षणी चौदा तारखेपासून पुन्हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या दिशेने पावसाला सुरुवात होणार आहे पुन्हा ढगाळ परिस्थिती आणि पुन्हा हलक्या पावसाचं वातावरण वादळी स्वरूपात असणार आहे नऊ तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे पुढे अकरा बारा तारखेला देखील हलकी ढगाळ परिस्थिती राहणार आहे कारण चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे मार्च महिना हा पावसाचा ठरतो आहे की काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे मान्सून पूर्व मोसमी पावसाचं वातावरण कोणत्या जिल्ह्यात कधी तयार होईल हे सांगणं थोडं कठीण असतं कारण हे स्थानिक स्वरूपातल्या वातावरणावर प्रभावी ठरतं त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण नियोजन करा शेतकरी अनुभवी असतात आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या अनुभवानुसार नियोजन करावं आम्ही केवळ अंदाज सांगण्याचा प्रयत्न करतो आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय